किरकोळ कारणावरून झालेल्या वाहनात सशस्त्र हल्ला करून दत्तात्रय हुंदलकर यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल बुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथील तिघा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयानं पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली या खटल्याकडे संपूर्ण बुदरगड तालुक्याचं लक्ष लागून राहिलं होतं बुदरगड तालुक्यातील आकुर्डे इथल्या दत्तात्रय बजरंग हुंदलकर आणि कृष्णा गणपती हुंदलकर यांच्यात वैमनस्य होतं त्यातून सतरा जुलै दोन हजार पंधरा रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कृष्णा हुंदलकर यांना आपली मुलं सागर आणि सचिन यांच्या मदतीनं दत्तात्रय हुंदलकरवर सशस्त्र हल्ला चढवला दत्तात्रयला काठी कुऱ्हाड आणि खुरप्यानं मारहाण करून गंभीर जखमी केलं तसंच त्यांची बहीण प्रतिभा आणि वडील बजरंग हुंदलकर यांनाही बेदम मारहाण केली याप्रकरणी कृष्णा हुंदलकर आणि त्यांच्या दोन मुलांविरोधात बुदरगड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं हा खटला जिल्हा सत्र न्यायाधीश बी डी शेळके यांच्यासमोर चालला आणि न्यायमूर्ती शेळके यांनी कृष्णा हुंदलकर आणि त्यांची दोन मुलं सागर आणि सचिन हुंदलकर यांना पाच वर्ष सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट राजेश चव्हाण यांनी काम पाहिलं तर गुन्ह्याचा तपास भुदरगड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर टी राठोड यांनी केला होता